तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये मी सहर्ष सर्वांचे स्वागत करतो. मागील तासिकेमध्ये आपण प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं, प्रकाशाची अपवर्तनाचे नियम कोणते, प्रकाशाचं अपस्करण म्हणजेच काय, आणि या संदर्भात महत्त्वाचे जे मुद्दे होते आणि महत्त्वाचे जे प्रश्न येत असतात परीक्षेला 10वीच्या बोर्डाच्या दृष्टीने, त्या संदर्भात चर्चा केली. तर या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, आणि ते प्रकरण म्हणजेच काय की भिंगे वेत्याचं त्यांचे. आपण व्ही स्कूलचा क्रॅश कोर्स बघत असाल तर आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे. ती लिंक म्हणजेच काय की आपली प्रेझेंटी की आपली अटेंडन्स नोंदवायची. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली अटेंडन्स त्या लिंक ओपन करून तो फॉर्म पूर्ण भरून त्यामध्ये आपली अटेंडन्स द्यायची आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काय मित्रांनो, की व्ही स्कूलने क्रॅश कोर्स संदर्भात एक शिष्यवृत्ती आयोजित केलेली आहे की जे विद्यार्थी व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्सचा अभ्यास करून चांगले गुणानुक्रम येतील त्या विद्यार्थ्यांना व्ही स्कूल प्रत्येकी 10,000 एवढी स्कॉलरशिप देणार आहे. चला तर सुरुवात करूया आपण विज्ञान भाग 1 मधील प्रकरण 7 भिंग व त्याचे उपयोग. हे प्रकरण सुरुवात शिकण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट आठवूयात की आपल्या घरातील वयस्क व्यक्ती असतील, म्हणजे त्यामध्ये आजी आजोबा आई बाबा काका काकू ह्या असतील, यांना चष्मे लागलेले असतात. मग चष्मे लागले असतात, त्या चष्म्यांचं तुम्ही निरीक्षण करायचं. मग त्या चष्म्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की एक मोठा चष्मा आहे, त्यामध्ये अजून छोटा गोल आहे, हे काय आहे, हे कुतूहल निर्माण व्हायला पाहिजे की याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये अजून काय काय अभ्यासणार आहोत की भिंग कोणकोणत्या प्रकारचे असतात, भिंग म्हणजे काय, त्यानंतर त्या चिन्ह दृष्टी दिसण्यासाठी ते चिन्ह संकेत काय दर्शवत असतात, त्याच पद्धतीने अपवर्तित किरणांच्या द्वारे त्या भिंगांचे रेखन कसं केलं जातं, मानवी डोळा म्हणजे काय, मानवी डोळ्याचे कार्य कसे चालते, या सर्व बाबींची एकंदरीत माहिती आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. जेणेकरून या प्रकरणाचा अभ्यास करून आपला इयत्ता 10वीचा पेपर क्रॅश करत असताना किंवा पेपर सोडत असताना कसे जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील या संदर्भात आपण या लेसनमध्ये किंवा या तासिकेमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय की दृष्टी दोष कसे निर्माण होतात आणि त्यावरती उपाय कोणते आहेत हे पण आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं की भिंगांचे उपयोग लिहा, 2 मार्क 3 मार्कासाठी विचारलं जातं, तर त्या संदर्भात सुद्धा आपण या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण भिंग व त्याचे उपयोग. तर बघा, मागील चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक आरसा दाखवलेला आहे. मग आरशाचे प्रकार भरपूर असतात, गोल असतो, चौकोनी असतो, आयताकृती असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्यांच्या रचना करून सुद्धा आपण आरसे बघत असतो. तर मागील चित्रामध्ये तुम्हाला गोलीय आरसा दिसत असेल. मग हा गोलीय आरसा उपयोग काय करतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे भरपूर असे भिंग आपण वापरत असतो, त्यामध्ये घराच्या प्रवेशद्वाराला लावलेला नेत्रगोल असेल, बघा त्यामधून बघत असतो तो नेत्रगोल असेल, किंवा घड्याळ दुरुस्ती करत असताना तो कारागीर तो डोळ्याला लावलेला जो लेन्स असतो, भिंग असतो, तो वेगळा प्रकारचा असतो, तो गोल असतो, आल लक्षामध्ये. याच गोलीय आरशाचा उपयोग आपण कुठल्याही प्रकारची उपकरणं, सूक्ष्म अशी उपकरणं शोधण्यासाठी किंवा त्यांचा शोध लावण्यासाठी किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी या भिंगाचा उपयोग हा करत असतो. त्यानंतर बघा की भिंगांचे प्रकार कोणकोणते असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिकामी जागा किंवा एका वाक्यात उत्तर द्या यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भिंगाचे प्रकार कोणते. तर मग बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की या चित्राच्या साह्याने आपल्याला भिंगांचे प्रकार आणि त्यांची नावं, त्यांचे आकार कसे असतात हे सुद्धा आपल्याला कळतंय. बघा, पहिल्या याच्यामध्ये काय दाखवतंय की द्विबहिर्वक्र भिंग. तर बहिर्वक्र म्हणजेच काय की तो जो भिंग असेल तो बाहेरील बाजूमध्ये कसा असेल, वाकलेला असेल. आल लक्षामध्ये की तो बाहेर बाजूने वाकलेला असेल म्हणून तो बहिर्वक्र भिंग असतो. बघा की तो भिंग दोघी साईडनं की दोघी बाजूने काय झालेला आहे की वक्र झालेला आहे. त्यानंतर आहे की समतली बहिर्वक्र. समतली म्हणजे की एक बाजू स्ट्रेट सरळ असेल आणि एक बाजू काय असेल त्याची बाहेरच्या बाजूने वाकलेली असेल. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की समतली बहिर्वक्र भिंग. त्यानंतर अंतर्वक्री बहिर्वक्र म्हणजेच काय, एक बाजू आतल्या बाजूने वाकलेली आहे आणि दुसरी बाजू काय बाहेरच्या बाजूने वाकलेली आहे म्हणून त्याला अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे द्वि अंतर्वक्र म्हणजे दोन्ही बाजूंनी काय केलेला आहे, तो भिंग आतील बाजूने वाकलेला आहे, तो सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर आहे समतली अंतर्वक्र म्हणजे समतली, जसं ज्याप्रमाणे समतली बहिर्वक्र होतात त्याचप्रमाणे समतली अंतर्वक्र म्हणजे एक
एक बाजू जी समान असेल सारखी स्ट्रेट असेल आणि एक बाजू काय आतील बाजूने मध्ये वाकलेली असेल म्हणजे आतील बाजू म्हणजे काय अंतर्वक्र असेल. त्यानंतर बहिर्वक्री अंतर्वक्र दोन्ही साईड काय असतात की बाहेर बाहेरून पण वाकलेले असतात आणि आतून पण वाकलेले असतात तो असतो बहिर्वक्री अंतर्वक्र. हे आपण काय बघितले तर हे भिंगांचे प्रकार बघितले. मग तुम्हाला हे एक मार्गाला किंवा दोन मार्गाला विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय की भिंगांचे प्रकार हे आपल्याला एक हे चित्र आपल्याला दोन मार्ग देतात म्हणून हे चित्र किंवा हे तासिका बघत असताना आपण वही घेऊन बसायचं आणि तत्काळ जे दिसलं ते चित्रावरती आपण तत्काळ नोट्स काढायच्या असतात. या नोट्स काढल्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला जी संकल्पना परत परत वाचण्याची गरज भासत नाही. त्यानंतर बघा आता आपण या प्रकारामध्ये बघितलं की भिंगांचे अंतर्वक्र बहिर्वक्र समतली अंतर्वक्री हे सगळे बघितले. मग यांचे अंतर्वक्र आणि बहिर्वक्र यांचे काटछेद कसे असतात म्हणजे त्यांचे आकार कसे असतात त्यांचं कार्य कसं चालत असतं या संदर्भात आपण बघणार आहोत. तर बघा या आकृतीचं निरीक्षण करायचं की आकृतीमध्ये काय दाखवलंय की अ आणि ब हे दोन आकृती दाखवलेलं आहे. मग अ काय तर बहिर्वक्र आणि ब अंतर्गोल म्हणजे बहिर्गोल आणि अंतर्गोल काटछेदा असलेल्या भिंगांचं आपण वर्गीकरण बघणार आहोत. हे तुम्हाला फरक स्पष्ट करा तुम्हाला विचारलं जाईल की अंतर्वक्र गोल आणि बहिर्वक्र गोल या दोघी गोलांचे फरक स्पष्ट करा दोन मार्गाला. मग एक एक दोन दोन मुद्दे लिहिले आपण तर आपल्याला पटकन आपले ते दोन पैकी दोन मार्क मिळत असतात. तर बघा चित्राचे निरीक्षण करायचे अ आकृती कुठली दिसते रे तर अ ही आकृती बहिर्गोल भिंगाची दिसते. आणि लक्षात ब ही आकृती अंतर्गोल भिंगाची दिसते. आता तुम्हाला बहिर्गोल आणि अंतर्गोल याची संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाली असतील की बहिर्गोल म्हणजेच काय की त्याच्या दोघी बाजू या बाहेरच्या दिशेने वाकलेल्या असतात आणि अंतर्गोल म्हणजेच काय की त्याची दोघी बाजू या आतील बाजूने वाकलेल्या असतात. तर बघा आपण पहिल्या आकृतीचं विश्लेषण करूयात. बघा की पहिल्या आकृतीमध्ये काय दाखवलंय की दोघी बाजू ए आणि बी आणि लक्षामध्ये हे दोन बाजू दाखवलेल्या आहे आणि त्या काय बाहेरच्या बाजूने वाकलेल्या आहेत. आणि लक्षामध्ये त्यानंतर ब आकृती बघा की ए बी सी डी हे दोन दाखवलेले आहे पण तिथे काय अंतर बाजू अंतर आहे. आणि लक्षामध्ये त्यानंतर बघा आता हे भिंगांचा अभ्यास करत असताना यामध्ये असलेले संकेत चिन्ह खूप महत्वाचे असतात. दुसरा मुद्दा काय आहे की संकेत चिन्ह म्हणजे संकेत चिन्ह आपल्या लक्षात येण्यासाठी आपल्याला त्या संकेत चिन्हांना काय म्हणतात आणि त्यांची नावं कशी देण्यात आलेली हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं जाईल किंवा तुम्हाला खालीलपैकी संकेत चिन्ह जोड्या जुळवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल आणि लक्षामध्ये. म्हणून आपण हा टॉपिक आहे तो महत्वाचा आहे तो आपण अभ्यास करत असताना वहीची वही घेऊन वही पेन्सिल पेन घेऊन त्याची नोंद ठेवायची आहे. तर बघा पहिलं संकेत चिन्ह काय दाखवतोय की वक्रता केंद्र. आता वक्रता केंद्र म्हणजेच काय बघा की वक्रता केंद्र हे कॅपिटल सी या अक्षराने दर्शवण्यात येतं त्याला इंग्लिशमध्ये सेंटर ऑफ कर्वेचर असं सुद्धा म्हणतात. मग बघा भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा आहे त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र असे म्हणतात. प्रत्येक भिंगास सी वन आणि सी टू म्हणजे दोन वक्रता केंद्र हे असतात. आणि लक्षामध्ये दुसरा मुद्दा बघा की वक्रता त्रिज्या रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे त्याला कॅपिटल आर या अक्षराने दर्शवण्यात येतं. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोला भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना म्हणजे आर वन व आर टू या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात. आणि लक्षामध्ये त्रिज्या तुम्हाला अभ्यासलेली तुम्ही भूमिती सुद्धा अभ्यासलेली त्रिज्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. म्हणून जो वक्रता भिंग असेल किंवा गोलाकार भिंग असेल त्या गोलाकार भिंगाची दोन त्रिज्या असतात त्या त्रिज्याला वक्रता त्रिज्या असे म्हणतात. नंतर आहे मुख्य भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून बघा लक्षात ठेवा भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला मुख्य अक्ष असे म्हणतात. आणि लक्षामध्ये नंतर आहे प्रकाशीय केंद्र. प्रकाशीय केंद्र हे कॅपिटल ओ या अक्षराने दर्शवण्यात येतं ऑप्टिकल सेंटर असं त्याला म्हणतात. म्हणून प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही म्हणजे एखादी प्रकाश किरण ज्या बिंदूतून जातोय ज्या किरणात जो किरण त्या भिंगातून जातोय की ज्या बिंदूतून जातोय त्या बिंदूतून जात असताना प्रकाश किरण कसल्याही प्रकारे विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. बघा आकृती दिसत असेल तुम्हाला प्रकाशीय केंद्राची यामधून काय होतंय की पी वन क्यू वन आर पी टू क्यू टू अशा दो असे चार प्रकारचे प्रकाश किरण आहे प्रकाशीय मध्यातून जात आहे परंतु विचलित होत नाही म्हणजेच काय ते प्रकाशीय केंद्र हे खूप महत्वाचं
असते भिंगाचं. जर प्रकाशीय केंद्र कार्यरत नसेल तर त्या भिंगातून आपल्याला प्रतिमा ही स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर आहे मुख्य नाभी. बघा मुख्य नाभी, मुख्य नाभी हे कॅपिटल एफ या अक्षराने दर्शवण्यात येतं. लक्षात ठेवा मुख्य नाभी हे भिंगाचे कॅपिटल एफ आणि कॅपिटल स्मॉल एफ कशाने दर्शवतात तर ते प्रतिमेची नाभी असते. मग बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण, लक्षात समांतर असणारे प्रकाश किरण जेव्हा भिंगावरती पडतात तेव्हा अपवर्तनानंतर, प्रकाशाच्या अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावर एका बिंदूत अभिसारित होतात. अभिसारित म्हणजे काय, एकत्र येतात. लक्षामध्ये काय होतात, अभिसारित होतात. त्या बिंदूंना बहिर्गोल भिंगा काय होतं बघा की एफ वन आणि एफ टू हे मुख्य नाभी असतात. आकृती आपण बघतोय, आकृतीमध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळेल. बघा आकृतीचं या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय करतं की नाभीचं अंतर कळतं आपल्याला एफ वन आणि एफ टू. बघा की एफ वन मधून किरण आलेले आहेत आणि ते अपसारित होऊन एफ टू मध्ये जात असतात. म्हणजे एक ज्या ठिकाणी अपसारित आणि अपसारी आणि अभिसारी या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत मित्रांनो. लक्षामध्ये आकृतीचं निरीक्षण करा तुम्हाला पटकन लक्षात येईल. बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांच्या दूर जातात आहे. एकमेकांच्या काय होत आहे, दूर जात आहे. मग दूर जात आहे म्हणजेच काय की ते अपसारित होत आहेत. लक्षामध्ये यालाच म्हणतात अपसारी भिंग. लक्षामध्ये त्यानंतर आहे नाभीय अंतर. नाभीय अंतर हे स्मॉल एफ या अक्षराने दर्शवण्यात. आता बहिर्गोल भिंगाद्वारे प्रतिमा कशी मिळते त्या संदर्भात विचारणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये असं तुम्हाला आकृती दिलेली असतील आणि ते नियम स्पष्ट करायला सांगत असतील की बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी जी प्रतिमा असते त्या प्रतिमा कशामुळे मिळते, त्याचे नियम काय आहेत, तर ते नियम तुम्हाला तीन मार्काला विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. तर ते तीन नियम कोणते, तर बघा आपण प्रत्येक आकृती निरीक्षण करून आणि ते नियम बघणार आहोत. तर बघा पहिला नियम आणि पहिल्या नियमाची आकृती बघा. मग पहिला नियम काय सांगतो, आकृतीचं निरीक्षण करायचं आणि मग मी जे सांगतो ते ऐकत राहायचं. लक्षामध्ये बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आकृतीत काय दाखवले, आपाती किरण अपवर्तित किरण हे दोन लक्षात ठेवायचे. बघा तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगतो मी, पहिला नियम आणि दुसरा नियम एकमेकांच्या विरोधात. मग काय की आपाती किरण आणि अपवर्तित किरण. आता बघा की जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर, मुख्य अक्षाला लक्षात ठेवा मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभी. सोपं आहे म्हणजेच काय की आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर तो जो अपवर्तित होणारा जो किरण असतो तो किरण कशातून जाईल, मुख्य नाभीतून जाईल. हा झाला पहिला नियम. आता बघा दुसरा नियम काय सांगतो, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल त्याच्या क्रॉस त्याच्या उलट, पहिल्या नियमाच्या उलट, जर मुख्य नाभीतून जात असेल कोण, आपाती किरण जर मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण काय होईल रे, तो समांतर असेल मुख्य अक्षाला. साधे सिंपल आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे इतकं सोपं आहे की तुम्ही पटकन लक्षात ठेवाल. म्हणजेच काय, पहिला नियम आणि दुसरा नियम एकमेकांच्या क्रॉस एकमेकांच्या विरुद्ध आहे. पहिला नियम काय सांगतो की आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर जाताना तो अपवर्तित होताना तो मुख्य नाभीतून जाईल. आणि दुसरा नियम काय सांगतो की आपाती किरण जर मुख्य नाभीतून जात असेल तर तो अपवर्तित किरण कसा असेल, मुख्य अक्षाला समांतर असेल. आलं लक्षामध्ये, हा झाला दुसरा नियम. कशाचा, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी जी प्रतिमा आहे ते प्रतिमा कशी मिळते, ते प्रतिमा मिळण्याच्या मागे काही नियम असतात. नियम काय सांगतो, आकृतीचं निरीक्षण करायचं. नियम काय सांगतो की जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल, प्रकाशीय केंद्रातून जर जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. त्याची दिशा कशी असते, जशी आपाती किरण आहे जसा आला त्याच पद्धतीने तो प्रकाशीय केंद्रातून जात असतो. हा झाला सोपा नियम आहे. तिसरा नियम आहे, जसा आला तसाच जाईल. आलं लक्षामध्ये, उदाहरणार्थ आपल्या या ट्रॅफिकमध्ये कसं असतं, शहरामध्ये कसं असतं, एक रस्ता जाण्याचा एक रस्ता असतो आणि येण्याचा एक वेगळा रस्ता असतो, तसं नाही. हा काय, वन वे. आलं लक्षामध्ये, तिसरा नियम म्हणजेच काय, वन वे. आपाती किरण जसा आला प्रकाशीय मध्यातून तसेच्या तसा तो अपवर्तित होत असतो. आलं लक्षामध्ये, हे तीन नियम आपल्याला परीक्षेला विचारले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रॅश कोर्स मागे क्रॅश कोर्स घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय, की आपला झालेला जो अभ्यास आहे त्याची रिव्हिजन होते. आलं लक्षामध्ये, म्हणून या रिव्हिजनसाठी आपण फक्त आणि फक्त जे परीक्षेला विचारले जातील त्याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर बघा, हे समजण्यासाठी एक तुम्हाला प्रयोग देण्यात आलेला आहे. आकृतीचं निरीक्षण करायचं की बहिर्गोल भिंगाद्वारे आपल्याला कशी प्रतिमा मिळेल, यासाठी काय दिलेलं आहे, एक प्रयोग दिलेला आहे. या
चित्राचं निरीक्षण करायचं आणि चित्रामध्ये दाखवलेलं आहे या प्रयोगाचं साहित्य काय काय असेल रे, तर एक बहिर्वक्र भिंग सॉरी बहिर्गोल भिंग, पडदा, मीटरपट्टी, भिंगाचे स्टँड कारण ते भिंग उभं करण्यासाठी स्टँड आणि मेणबत्ती. तर बघा आकृती करण्याच्या काही कृती आहेत. तर पहिली कृती करायची काय की एका लांब टेबलावर मधोमध एक मोठी सरळ रेषा ओढायची, ओढली शाब्बास. त्यानंतर काय करायचंय की त्या रेषेवर साधारणपणे रेषेच्या मध्यावर, रेषेच्या आपल्याला साधारण करतो की मध्यभाग कुठला आहे, त्या मध्यावर ओ हे अक्षर काढायचं आणि स्टँड अडकवायचं, भिंगाचं स्टँड हे अडकवायचं. लक्षात अडकवलं, व्हेरी गुड. त्यानंतर आहे भिंगाच्या एका बाजूस पडदा ठेवा, भिंगाच्या कुठल्याही एका बाजूमध्ये काय ठेवायचं, पडदा ठेवायचा आहे. ठेवला पडद्याच्या पडदा पुढे मागे सरकून बघायचा, दूरवर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळवा. म्हणजे पडदा असा ठेवायचा आणि तो मागे पुढे करून बघायचा की ती प्रतिमा त्या पडद्यावरती मिळते आहे का, भिंगातून बघायचं. ओके, बघितलं. त्यानंतर काय करायचं की पडद्यावर ठिकाणी खडूच्या साह्याने खून करून ठेवा, पडद्याच्या जवळपास अशी खून करून ठेवा की तिथून आपल्याला प्रतिमा ही स्पष्ट दिसत आहे. मग ओ व एफ वन ते ज्यावर काय लिहायचं, त्या खून केल्यावरती काय लिहायचं, एफ वन लिहायचं. लिहिलं, शाब्बास. त्यानंतर काय की ओ म्हणजेच काय, प्रकाशीय मध्य. ओ व एफ वन म्हणजे नाभी, लक्षामध्ये, मधील नाभी अंतर. एफ वन म्हणजे काय, नाभीय अंतर. ओ व नाभीय अंतर यामधील अंतर मोजा, किती आहे, मोजलं. ओ पासून टू एफ वन म्हणजे काय, दुसरं अंतर पाहायचं आणि एफ वन च्या बाजूला काढायची आणि त लिहायची. मग हे करत असताना आपण तिसरी आणि चौथी कृती काय केली, तिसरी कृती काय केली की एफ वन काढलं, चौथी कृती काय केली, टू एफ वन काढलं, म्हणजे दोघे नाभी अंतर आपण काढली. ही कृती करायची त्या रेषेवरती, आलं लक्षामध्ये. आता काय करायचंय माहितीये का, की आता जडती मेणबत्ती टू एफ वन यावर याच्या पलीकडे नेऊन अनंत म्हणजे खूप जास्त अंतरावर ठेवा. ठेवली, पडदा भिंगाच्या दुसऱ्या बाजूच्या रेषेवर पुढे नेऊन मागे करा. केला, मग काय होईल, सहावी कृती काय दिसली आपल्याला की मेणबत्ती टू एफ वन च्या मागे म्हणजे टू एफ वन वर व एफ वन व टू एफ वन यांच्या दरम्यान काय करायची, हलवत ठेवायची, म्हणजे जागा चेंज करायची आणि जागा चेंज केल्यानंतर त्यांचं काय निरीक्षण होतं त्याची नोंद ठेवायची. म्हणजेच काय होईल की आपल्याला प्रतिमा काय होईल, कधी आभासी मिळेल, कधी वास्तव मिळेल, कधी आभासी मिळेल, कधी वास्तव मिळेल. म्हणजेच काय, हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं कळतं की नाभेय अंतर खूप महत्वाचं असतं आपल्याला प्रतिमा मिळण्यासाठी. आलं लक्षामध्ये. नंतर बघा, मग आता या आपण प्रयोगाद्वारे बघितलं, मग ती प्रतिमा कशी मिळते, वास्तव प्रतिमा कशी मिळते, तर या आकृतीचं निरीक्षण करायचं. केलं, आकृतीचं निरीक्षण करा. बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय होतंय की ए बी ही वस्तू टू एफ वन च्या पाठीमागे ठेवली आहे. आकृतीमध्ये दिसते ए बी ही वस्तू काय आहे, टू एफ वन च्या पाठीमागे ठेवलेली दिसते. ओके, मग बी पासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण कुठला आहे इथं, तर बी सी आहे. नियम पहिला बघा, बी सी काय आपल्या अक्षाला काय समांतर आहे आणि मिळताना काय होईल, जाताना काय होईल, तो नाभीतून जाईल. लक्षामध्ये, म्हणजेच काय की अपवर्तनानंतर मुख्य नाभी एफ टू मधून सी टी या मार्गाने जातोय, म्हणजे बी पासून निघणारा व प्रकाशीय केंद्रातून जाणारा आपाती किरण बी ओ हा अपवर्तनानंतर विचलित न होता ओ एस, लक्षामध्ये, ओ एस या मार्गाने जातो. तो सी टी या किरणाला बी बिंदू छत्तो दिसतोय, बी बिंदू छत्ताना. ओके, बी बिंदू छत्तो, मग म्हणजेच बी वन येथे बी या बिंदूची प्रतिमा निर्माण होते. आलं लक्षामध्ये, म्हणजे आपण त्या प्रयोगाद्वारे जे बघितलं मेणबत्तीची प्रतिमा कशी मिळते, तशी आपण ही प्रतिमा बघितली. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे बघा, बहिर्गोल या तक्त्याचं निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो. काय या तक्त्याद्वारे तुम्हाला स्पष्ट होईल की कुठले प्रतिमेचे स्थान, वस्तूचे स्थान, प्रतिमेचा आकार, प्रतिमेचं स्वरूप, हे सगळं आपल्याला या तक्त्याद्वारे कळणार आहे. मग बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा कशा आहे, तर बघा पहिली काय आहे की अनंत अंतरावर जर वस्तूचे स्थान असेल तर त्याचं प्रतिमा कुठे मिळतं, नाभी एफ टू पाशी मिळते. आणि ते प्रतिमेचा आकार कसा असेल, तर खूप लहान असेल, बिंदू स्वरूपात असेल, म्हणजेच प्रतिमेचं स्वरूप कसं असेल, वास्तव आणि उलट असेल. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे दोन नंबरचं बघा, टू एफ वन जर आपण वस्तू ठेवलं, वस्तूचे स्थान ठेवलं, पलीकडे ठेवली, तर आपल्याला प्रतिमेचं स्थान कसं कुठे मिळेल, एफ टू आणि टू एफ टू यांच्या दोघांच्या मध्ये मिळेल. आणि ती प्रतिमा कशी असेल, एकदम लहान असेल.
अलक्ष्यामध्ये मग ती कशी असेल, पण तू तिचं स्वरूप कसं असेल, वास्तव व उलट असेल अलक्ष्यामध्ये। त्याच पद्धतीने 2F1 येथे जर वस्तूचे स्थान असेल तर 2F2 येथे प्रतिमा मिळेल आणि ती खूप मोठी मिळेल अलक्ष्यामध्ये। ती कशी असेल, खूप मोठी असेल आणि वास्तव व सुलट असेल अलक्ष्यामध्ये। या तक्त्यावरून आपल्याला असं कळतं की बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहे त्या प्रतिमा अशा मिळत असतात। आता आपण बहिर्गोल भिंग बघितला, आता अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा असतील ते बघणार आहोत। तर बघा, मग आता याचे सुद्धा नियम आहे कसे, तर बघा पहिला नियम काय असतो, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचा पहिला, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल। लक्षामध्ये, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास कारणीभूत नाभीवरती जातो। म्हणजे बघा, आता लक्षात येईल तुम्हाला, जर आपाती किरण, जर आपाती किरण येणारा जो किरण आहे त्याला आपाती किरण म्हणतात। तर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर, मुख्य अक्षाला कसा आहे तो समांतर असेल, तर जो अपवर्तित होणारा किरण आहे किंवा अपवर्तित होणारा किरण आहे तर तो पाठीमागे, पाठीमागे जे त्याच्या वाढवल्यामध्ये तो जर वाढवला 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 असा वाढवला तर तो नाभेतून जातो, F1 मधून जात असतो। दुसरा नियम काय सांगतो, जर आपाती किरण नाभेतून जात असेल म्हणजे पहिल्या नियमाच्या क्रॉस जर जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला कसा असतो, समांतर असतो। म्हणजे इकडनं आला तो जसा वाढत 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 जर गेला तर तो नाभेतून जातो, जर तो नियम असा उलट केला की जात असेल तर तो इकडनं आला असा तर तो मुख्य अक्षाला कसा असतो, समांतर असतो। लक्षामध्ये हेच नियम आपण अंतर्गोल आरशा अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेतून आपण बघू शकतो। बघा ही आकृती दाखवलेली आहे, ही आकृती असा याने आपल्याला अंतर्गोल भिंगातून मिळणाऱ्या प्रतिमा कळत असतात लक्षामध्ये। मग काय आहे दाखवलेलं, बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक आपाती किरण आलेला आहे, तो आपाती किरण कसा आहे, सपोज पी ए हा काय आहे, आपाती किरण लक्षामध्ये दिसतंय। ओके ओके, बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी क्यू ही एक वस्तू F1 व F2 याच्या दरम्यान ठेवलेली आहे, दिसते ओके। मग पी बिंदूतून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा पी ए हा काय आहे, आपाती अपवर्तनानंतर एडी या मार्गाने जात असतो। आपाती किरण कोणता आहे, पी ए, अपवर्तनानंतर काय होतो तो एडी, मग एडी या मार्गाने जात असतो। म्हणजेच हा एडी हा मार्ग मुख्य अक्षाकडे वाढवल्यास तो काय होईल, F1 मधून पासून जाईल आणि ते आपल्याला आभास होत असतो असा लक्षामध्ये। ही आपल्याला अनंत, ही आपल्याला अंतर्गोल आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमेची आकृती आहे। त्यानंतर बघा, तसंच आपण बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा जर बघितल्या तस त्याच पद्धतीने कशा प्रतिमा मिळतात, तशा अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा असतात ते आपण बघणार आहोत। बघा या तक्त्याचे निरीक्षण करायचं, मग वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार, वस्तूचा प्रतिमेचे स्वरूप, अनंत अंतराव जर असेल तर नाभी F1 वर प्रतिमेचे स्थान असते आणि खूपच लहान अशी बिंदू स्वरूपामध्ये एकदम अशी सूक्ष्म अशी प्रतिमा दिसत असते, परंतु ती आभासी आणि सुलट असते याच्या बहिर्गोल भिंगाच्या उलट क्रॉस। बहिर्गोल भिंगामध्ये कशी मिळाली, वास्तव पण उलट लक्षामध्ये, पण इथं काय मिळते, सुलट मिळते लक्षामध्ये। दुसरी आहे की प्रकाशीय केंद्र ओ व अंतर अनंत अंतरावर यामध्ये जर कुठेही वस्तूचे स्थान असेल तर ते कुठे मिळेल आपल्याला प्रतिमेचे स्थान, तर प्रकाशीय केंद्र ओ व नाभी F1 या दोघांच्या मध्ये आपल्याला ते प्रतिमा मिळणार आहे आणि ती पण अतिशय लहान मिळणार आहे, ती पण आभासी आणि सुलट मिळणार आहे। तर आता या आकृतीचं निरीक्षण करा, त्यामध्ये तुम्हाला फक्त प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस हे दिसतंय, म्हणजेच काय की आपल्याला चष्मा, आपण आपल्या मित्रांना म्हणलं अरे तुला चष्मा लागला कसं काय, अरे कसं तुला दिसत नाही का, अरे मायनस मध्ये गेलं, अरे प्लस मध्ये गेलं, म्हणजेच काय की आपल्याला भिंगाद्वारे जे मिळणारे चिन्ह संकेत असतात ते चिन्ह संकेत हे प्लस आणि मायनस या अक्षराने दर्शवले जात असतात। बघा आकृतीचे निरीक्षण करा, या आकृतीमध्ये आपाती किरणाची दिशा दाखवण्यात आलेली आहे। बघा आता आपाती किरणाची दिशा दाखवत असताना एक रेषा दाखवली प्लस आणि मायनस आणि मग मध्ये काय एक रेषा दाखवलेली म्हणजे संख्या रेषा दाखवलेली लक्षामध्ये। मग उध्व अंतरे म्हणजे त्याला धन म्हणतात आणि अधो अंतरे त्याला म्हणतात ऋण म्हणतात लक्षामध्ये। ही समजत असताना आपल्याला जर आपला चष्मा दिसत नसेल, आपल्याला समोरची वस्तू दिसत नसेल, म्हणजे समजून जायचं की आपली अधो अंतर आहे लक्षामध्ये। त्यानंतर आहे बघा की अत्यंत महत्वाचं तुम्हाला विचारलं जाणारं परीक्षेला विचारलं जाणारं सूत्र म्हणजे काय, ते भिंगांचं सूत्र। आता भिंगाचं सूत्र लक्षात ठेवा,
की भिंगाचं सूत्र लक्षात ठेवता कसं ठेवाल, तर यामध्ये तीन पॅरामीटर लक्षात ठेवायचे, काय तर वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि भिंगाचे नाभीय अंतर, हे तिघ गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. सूत्र काढत असताना वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि भिंगाचे नाभीय अंतर हे खूप महत्वाचे असतात. म्हणजे यू, व्ही आणि एफ या तीन ज्या संकल्पना आहेत त्या तीन संकल्पना खूप महत्वाच्या असतात. मग हे काढण्यासाठी, भिंगाचं सूत्र काढण्यासाठी आपल्याला वस्तूचे अंतर सुद्धा माहिती असायला पाहिजे, प्रतिमेचं अंतर माहिती असायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला नाभीय अंतर हे मिळत असतं. बघा की 1/f म्हणजे 1/f बरोबर काय, तर 1/v वजा 1/u याच्या सहाय्याने आपण भिंगाचं सूत्र म्हणजे भिंगाचं परिमाण आपण काढू शकतो. आलं लक्षामध्ये? बघ बघा की या सूत्राचं निरीक्षण करायचं. या सूत्राचं निरीक्षण करत असताना तुम्हाला अगोदर सांगितलं की व्ही म्हणजे काय, तर वस्तू प्रतिमेचे अंतर. यू म्हणजे काय, तर वस्तूचे अंतर. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आहे, तुम्हाला दोन मार्कासाठी विचारलं जातं की वस्तूचे विशालन काढा, प्रतिमेचे विशालन काढा. म्हणजेच काय विशालन म्हणजे काय, त्याला मॅग्निफिकेशन असं म्हणतात आणि मॅग्निफिकेशन हे कॅपिटल एम या अक्षराने दर्शवण्यात येत असतं. मग बघा, मग विशालन काढत असताना विशालनाचं सूत्र काय आहे की विशालन बरोबर की यामध्ये विशालन म्हणजे काय की उंची आली इथं. उंची म्हणजे काय की प्रतिमेची उंची, वस्तूची उंची या दोघांचे पॅरामीटर लक्षात घेत असतं आपल्याला वस्तूची विशालन हे कळत असतं. मग भिंगाद्वारे होणारे प्रतिमेचे विशालन हे H2 म्हणजे प्रतिमेची उंची आणि H1 म्हणजे वस्तूची उंची या दोन गुणोत्तरांच्या सहाय्याने आपण काढत असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय, एम बरोबर H2/H1. आलं लक्षामध्ये? म्हणजे विशालन काढताना प्रतिमेचे अंतर काय आहे, तर प्रतिमेचे अंतर कशाने दर्शवतो आपण, व्ही ने. वस्तूचे अंतर यू ने. म्हणजे M=V/U म्हणजे एम बरोबर V/U या सूत्राच्या सहाय्याने आपण वस्तूचे विशालन काढत असतो. आलं लक्षामध्ये? मग आता भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय. जर बघा, भिंगाची शक्ती तुम्हाला दोन मार्गासाठी किंवा एका मार्गासाठी भिंगाची शक्ती म्हणजे काय हे विचारलं जाईल. मग भिंगाची शक्ती किंवा भिंगाच्या शक्तीचं एकक कोणतं, तर डायप्टर आहे. लक्षात ठेवा, डायप्टर हे डी ने अक्षराने दर्शवण्यात येतं. रिकामी जागा विचारली जाते, अत्यंत व्हेरी IMP प्रश्न या की भिंगाची शक्ती टिंबटिंब या एककाने मोजतात, कशाने मोजतात, डायप्टर याने मोजतात. आलं लक्षात? मग भिंगाची शक्ती म्हणजे काय की आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण. अभिसरण किंवा अपसरण तुम्हाला सांगितलं. अभिसरण म्हणजे काय, किरण एकटले जाणे. अपसरण म्हणजे किरण हे विखुरले जाणे. आलं लक्षामध्ये? या आपण प्रकाशाचं अपवर्तन या प्रकरणामध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे. मग आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती. भिंगाची शक्ती म्हणजेच काय की प्रकाशाच्या आपाती किरणाचे अपसरण आणि अपसरण होणे करण्याच्या मागे जो मुख्य शक्ती असते ती म्हणजेच काय, भिंगाची शक्ती. म्हणजेच काय की भिंगाची शक्ती म्हणजे त्याचा मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्ताय असतो. म्हणजे व्यस्त असते भिंगाची शक्ती काय असते, नाभीय अंतराच्या व्यस्त असते. आलं लक्षामध्ये? भिंगाच्या शक्तीचे एकक डायप्टर असतात. काय असते, डायप्टर. आणि डायप्टर डी या अक्षराने दर्शवलं जातं. म्हणजे पी म्हणजे काय, पॉवर. आलं लक्षात, पॉवर ऑफ लेन्सेस म्हणजे 1/F. आलं लक्षात? म्हणजे 1 डायप्टर म्हणजे काय, 1/1 m म्हणजे 1 डायप्टर बरोबर 1/1. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आहे भिंगाचे संयोग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. यामध्ये खूप महत्वाचं आहे की नाभीय अंतरे F1 दर्शवतात. F1 आणि F2 हे दोन परस्परांना स्पर्श ठेवल्यास संयोगामुळे त्याची परिणामी नाभीय अंतर F होते हे सूत्राने दाखवण्यात येतं. मग भिंगाचा संयोग दाखवणारं सूत्र कुठलं, तर 1/F बरोबर 1/F1 अधिक 1/F2 याच्या सहाय्याने आपण असे तुम्हाला उदाहरणं विचारले जातात. त्यानंतर आपण अत्यंत महत्वाचं म्हणजेच काय की डोळ्याची रचना कशी असते ते अभ्यासणार आहोत. या तुम्हाला परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारलं जाईल की डोळ्याची सुशोभक आकृती काढून त्याचे त्यातील भिंगाचे कार्य स्पष्ट करा, हे सुद्धा विचारलं जाईल. मग काय की बघा, आकृतीचे निरीक्षण, या आकृतीचे निरीक्षण केलं तर काय दिसतं की मानवी डोळा व डोळ्याची रचना. या आकृतीमध्ये बघा, तुम्हाला आकृती काढत असताना अत्यंत सोपं आहे की आकृती काढत असताना त्याची नावं सुद्धा पटकन लक्षात ठेवायची. जो भाग आपण काढतोय रेखाटतोय त्या भागाचं नाव आपल्याला माहिती असायला पाहिजे.
आलं लक्षामध्ये, जर असं आकृती काढायचं एक सोपे पद सांगतो, हे नाव अगोदर आठवून ठेवायचे, आकृती चांगली निरीक्षण करायचं, आकृतीचं चांगलं जितकं चांगलं निरीक्षण करा तितकं तुम्ही आकृती काढू शकतात. मग हा रोमक स्नायू कुठे असतात, तर रोमक स्नायू इथं असतात, आलं लक्षात. स्नायू कुठे असतात, तर इथं असतात, आलं लक्षामध्ये. दृष्टीपटल इथं असते, दृष्टिबिंब इथं असतं, बाहुल्या इथं असतात, म्हणजे हे नेत्रभिंग कुठं असतं, बाहुल्यांच्या खाली नेत्रभिंग. दृष्टिबिंब आणि दृष्टीपटल हे एकमेकाच्या जवळजवळ असतात. रक्तवाहिन्या आणि नेत्र त्याच्या एकमेकांच्या जवळ असतात. हे नावं आकृतीने आपल्या लक्षात ठेवले तर आपण आकृती पटकन काढू शकतो, आलं लक्षामध्ये. मग मानवी डोळा याचं कार्य कसं चालतं, तर बघा आकृतीचं निरीक्षण करायचं. मी सांगतो तुम्हाला की मानवी डोळ्यात अत्यंत पातळ काय असतं, पारदर्शक पट असतं, त्याला पारदर्शक पटल असं म्हणतात. पारदर्शक पटल आलं, त्याला पारपटल असं सुद्धा म्हणतात. मग बघा या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे केलं जातं, आलं लक्षामध्ये. म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन हे पारदर्शक पटलाच्या माध्यमातून. बघा या पटलाच्या मागे काय असतो, की जो लाल लाल भाग दिसतो तो गडद मांसल पडदा असतो, आलं लक्षामध्ये. त्याला बुबुळ असं म्हणतात. वेगवेगळ्या लोकांचे बुबुळांचे रंग वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ काही लोकांचे, आपल्या वर्गातच आपण निरीक्षण केलं, तर काही लोकांचे डोळे काळे असतात, काही लोकांचे डोळे वेगळ्या निळे असतात, काही लोकांचे डोळे घाऱ्या कलरचे असतात, म्हणजे काय वेगवेगळ्या कलरचे डोळे असतात, आलं लक्षामध्ये. मग ते कशाहून ठरतात, तर त्यांच्या बुबुळ हे वेगवेगळ्या कलरचे असतात. म्हणजे बघा की बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाने एक छोटे छिद्र असते, त्या छिद्राला काय म्हणतात, तर डोळ्याची बाहुली असं म्हणतात, आलं लक्षामध्ये. मग ही बाहुलीचं आकुंचन आणि प्रसरण पावण्याचं काम करत असते. म्हणजे आकुंचन म्हणजे काय, की एकवटचे प्रतिमा पाहण्यासाठी एकवटले जाते आणि रुंदावते सुद्धा. एखादी दूरची लांबची वस्तू जर बघायची असेल, तर आपल्याला डोळे असे असे करून बघावं लागतं, म्हणजेच काय, की त्या बाहुल्या विस्पारल्या जातात, त्या बाहुल्या काय होतात, रुंदावतात, आलं लक्षामध्ये. मग बुबुळच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलाचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुल्यांच्या लगतच त्याच्या मागे काय असतं, तर द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. त्या स्फटिकमय भागाला काय म्हणतात, नाही का, नाभे अंतरामध्ये अदला बदल करण्याचे काम कोण करतं, तर द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग हा करत असतो, आलं लक्षामध्ये. याच्यामुळे आपल्याला काय होतं, की आपल्या डोळ्यामुळे वास्तव आणि उलट प्रतिमा ही मिळत असते, आलं लक्षामध्ये. की डोळ्याचं कार्य कसं चालत असते, तर या डोळ्याची आकृती तुम्हाला दोन चार मार्गाने तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. एखाद्या वेळेला ऑप्शनमध्ये पण विचारला जाईल, पण सोपं आहे, पटकन सोडवता येईल, आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघा की दूरच्या वस्तू व जवळच्या वस्तू पाहताना भिंगामध्ये कसा बदलवतो, ती आकृती निरीक्षण करायचं. या आकृतीमध्ये अ आणि ब दोन आकृत्या दाखवलेल्या आहे. मग या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की दूरची वस्तूवर येणारा प्रकाश कसा असतो, कसा येतो. बघा दूरून दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश कसा येतो आणि जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश कसा येतो, म्हणजे अभिसरण आणि अपसरण या दोन प्रक्रिया यामध्ये होत असतात. बघा जर आपल्याला दूर जवळच्या वस्तूवर येणारा प्रकाश असेल, आता सपोज तर आपला भिंग फुगीर होते, आला पाहिजे, आणि दूरची वस्तू जर आपल्याला बघायची असेल, तर ती भिंग काय होतो असतो, चपटे होत असतो, आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघा दृष्टिदोष तुम्हाला दोन मार्गाला विचारला जातो, की दृष्टिदोष कोणकोणत्या प्रकारचे दृष्टिदोष आहे, लघुदृष्टी आणि दूरदृष्टी असे दोन प्रकारचे दृष्टिदोष आहे. लघुदृष्टी म्हणजेच काय, त्याला निकट लघुदृष्टी निर्माण होण्यासाठी एक हे चित्र दिसते तुम्हाला, या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. या चित्रामध्ये काय दिसतंय, की पहिल्या चित्रामध्ये जवळची वस्तू स्पष्ट दिसते, दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, की दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. आणि या दोन दिसत नाही या दोन कारणांच्या मागे काय असतं, तर निकट दृष्टिदोष असतो. मग याद्वारे कसं, तर याचं सोल्युशन की अंतर्गोल भिंगाचा उपयोग करून आपण तो दोष दूर करत असतो. मग याचे कारण काय आहे, संभाव्य कारण कोणकोणते आहे, तर दोन याचे संभाव्य कारण आहे. निकट दृष्टीचे दोन संभाव्य कारण आहे. तर पहिलं कारण काय, की डोळ्याची पारपटल व नेत्रभिंग याची वक्रता वाढल्यामुळे अभिसारी शक्ती जास्त होते आणि म्हणून आपल्याला ते दिसत वस्तू दिसत नाही. नेत्रगोल लांबट झाल्यामुळे दुसरा काय म्हणतो, की नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर हे वळत असतं. हे झाले आपल्या निकट दृष्टीचा. आता दूरदृष्टी काय, या चित्राचं निरीक्षण करतं. दूरदृष्टीमध्ये काय होतं, की दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू दिसत नाही. म्हणजेच काय, की यावरती काय सोल्युशन आहे, तर यावरती बहिर्गोल भिंग आपण वापरत असतो, आलं लक्षामध्ये. याचे संभाव्य दोन कारणे कोणती आहे, तर बघा याचं संभाव्य कारण पहिलं काय आहे, की डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी होते. निकट दृष्टीमध्ये काय होते, यांची वक्रता काय होते, वाढते,
आणि दूरदृष्टीमध्ये याची वक्रता काय होते, कमी होते. कशामधली वक्रता? पारपटल व नेत्रभिंग. दुसरं काय सांगतो की नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग, डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर काय होत आहे? कमी होते. अंतर कसं? कमी होते. म्हणून आपल्याला दूरदृष्टी हा दोष संभवत दिसत असतो. आपण दुर्बीणचा उपयोग करतो की हे बघत खगोलीय काहीतरी बघण्यासाठी दुर्बीणचा उपयोग हा करत असतो. मग दुर्बीणचा उपयोग करत असताना दुर्बीणचे दोन टोकं असतात बघा, एक मोठं आणि एक छोटं. मग मोठ्याकडनं बघितलं, मोठ्या टोकाकडनं आपण जर बघली दिसते, मग ती वस्तू जर आपल्याला छोटी दिसत असेल तर आपण कोणता आरसा वापरत असतो? बहिरगोल आरसा. आलं लक्षामध्ये? आणि ती वस्तू जर आपल्याला मोठी दिसत असेल, समोरची वस्तू आपल्याला मोठी दिसते, आलं लक्षामध्ये? उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये एखादा समोर बसलेला, बेंचवरती बसणारा व्यक्ती मुलगा आहे, त्या मुलाचा मोठा असं जाळे जाळे भिंगांचे चष्मा लावलेला आहे, तर म्हणजेच काय की त्याला निकट दृष्टीचा हा दोष निर्माण झालेला आहे. म्हणजे त्याला काय होतंय की जवळची वस्तू काय दिसते? मोठी दिसते. मग ते मोठी दिसण्यासाठी अंतर्गोल भिंग वापरला जातो आणि ती वस्तू बरोबर जेवढी आहे तेवढी दिसण्याचा प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये काय काय अभ्यासले विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, आपण भिंग बघितले की भिंग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग करतात ते बघितलं, भिंगांचे प्रकार बघितले, भिंगांचे कार्य बघितले, भिंगांचे चिन्ह संकेत बघितले, अपवर्तित किरणामुळे होणारे भिंगावर परिणाम अभ्यासले, त्यानंतर मानवी डोळा कसा आहे, मानवी डोळ्याचे कार्य कसे चालतात, मानवी डोळ्याचे आकृती कशी काढायची हे अभ्यासलं, भिंगांचे कार्य अभ्यासले की मानवी डोळा आणि त्याचे कार्य कसे चालतं हे अभ्यासलं, दृष्टिदोष काय असतात, दृष्टिदोष त्यावरील उपाय काय आहे, ती दृष्टिदोष निर्माण होण्याचे संभाव्य कारणे कोणती हे बघितलं आणि भिंगाचे उपयोग बघितलं. तर या सर्व जे मुद्दे आपण बघितले त्या मुद्द्यांचे तुम्ही हे समज असेल तर हे ही तासिका परत परत बघा. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्ही जर तुमची हजेरी नोंदवलेली नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं, आपली हजेरी माहिती लिहायची आणि आपली हजेरी नोंदवायची. याचं मुख्य कारण म्हणजे काय, जर तुम्हाला वी स्कूल मार्फत शिष्यवृत्ती जर मिळवायची असेल तर हे तुम्हाला हजेरी नोंदवणं खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीने आपण उद्या नवीन तासिकाला नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ते प्रकरण म्हणजे कुठलं? तर ते आपलं 8 नंबरचं प्रकरण. त्या 8 नंबरच्या प्रकरणामध्ये काय देणार आहे त्यासाठी आपण तुम्ही काय करायचं की ती त्या प्रकरणाबद्दल अजून वाचून यायचं. म्हणजेच काय? धातू म्हणजेच काय, धातू विज्ञान, धातू अधातू या सगळ्या संकल्पना धातूंच्या मार्फत, जसं की आपण मूलद्रव्याच्या आवर्त सारणीमध्ये अभ्यासले होतं की धातू कशा प्रकारच्या असतात, तर त्या सर्व धातूंची माहिती आयनिक संयुग कशी निर्माण झाली त्याची संकल्पना आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.